ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता प्रिया ही तन्वी असल्याचा असा कोणता पुरावा तुला मिळाला सिनियर, असे अर्जुनने रविराजला विचारताच प्रिया आणि प्रतिमाची केलेली DNA टेस्ट, तर प्रियाच्या पायावरील तुळशी पत्रामुळे प्रिया हीच तन्वी असल्याचे जेव्हा रविराज आता अर्जुनला सांगतो, तेव्हा आता हुशार अर्जुन वकिली डोक्याने आता हॉस्पिटलमधून प्रतिमा आणि प्रियाची कुणाच्याही कानाला थांग पत्ता लागू न देता कशी DNA टेस्ट करतो, आणि त्यामध्ये आता अर्जुननी केलेली DNA टेस्ट मधून प्रतिमा आणि प्रियाची DNA टेस्ट कशी निगेटिव्ह येते, आणि जेव्हा अर्जुन रिपोर्ट सगट प्रियाची DNA टेस्ट निगेटिव्ह आल्याचे रविराजला दाखवतो, तेव्हा आता पिसाळलेला रविराज पटकन आता प्रियाची उचलबांगडी करून प्रियाचे पाय चेक करून प्रियाच्या पायावरील ते तुळशीपत्र खोटे असल्याचे कसे समोर आणतो आणि प्रियाची कशी हकालपट्टी करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता प्रतिमाने सायलीला प्रिया ही माझी मुलगी नसल्याचे आता सांगितल्यामुळे आता सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणते की अहो प्रतिमा आत्या, प्रिया ही तुमचीच मुलगी आहे आणि तुमचे रक्ताचे नाते आहे, तरीसुद्धा आता प्रतिमाने प्रियाला मुलगी मानण्यासाठी नकार दिलेला असतो. आणि मला जेव्हा आता माझी छोटी मुलगी होती ती तुझ्यासारखी असेल, असे देखील प्रतिमाने खुनेने आता सायलीला सांगितलेले असते. तेव्हा आता सायली ही अर्जुनकडे येत अर्जुनला सगळी हकीकत सांगते आणि अर्जुनला म्हणते की प्रतिमा आत्या म्हणतात की प्रिया ही त्यांची मुलगी नाही आहे म्हणून. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मलासुद्धा आता संशय वाटायला लागला की प्रिया खरंचच तन्वी नाहीये म्हणून. पण आता प्रिया ही तन्वी नाही हे सायली मानायला तयारच नसते. सायली म्हणते की तुम्ही असा कधीही कशाही वरून अनुमान काढू शकत नाही. अहो रविराज काका एवढे हुशार वकील आहेत, त्यांना फसवणं एवढं सोपं नाही आहे, आणि त्यांनी प्रिया ही तन्वी आहे पुराव्यासकट पारखूनच घेतलं असेल ना, तेव्हा तुम्हाला असं बोलण्याचा काहीही हक्क नाही आहे अर्जुन सर, असे सायलीने आता अर्जुनला सांगितलेले असते. पण आता अर्जुनचं मन काही मानायला तयार नसतं. अर्जुन विचार करतो की प्रतिमा आत्याचे गुण आणि प्रियाचे गुण एकमेकांच्या अगदी विरोधी आहेत. प्रिया ही रागीट आणि एकदम उतावळी आहे, त्या उलट तुम्ही दोघीही आश्रमात वाढले आहात, मग तुमचा स्वभाव बघा, तुम्ही माणसांना कसं धरून ठेवता आणि प्रेमाने तुम्ही कसे प्रतिमा आत्याची काळजीसुद्धा घेतात. तर आता अर्जुन म्हणतो की काही जरी झालं तरी मी प्रिया ही तन्वी आहे की नाही हे शोधून काढणारच. तेव्हा आता अर्जुनने एक ट्रिक केलेली असते आणि गुपचूप आता अर्जुनने प्रतिमाच्या कपाटामधून प्रतिमाची साडी बाहेर आणलेली असते आणि प्रियाला सरप्राईज म्हणून ती साडी दाखवलेली असते आणि अर्जुनने सांगितलेलं असतं की हे बघ प्रिया, प्रतिमा आत्याची नवी कोरी साडी, मी तुला सरप्राईज गिफ्ट देत आहे. तर आता मात्र प्रियाचा मोठा मुडाप झालेला असतो आणि ह्या अर्जुनने मला कोणतं गिफ्ट दिलं आहे असा विचार करून आता प्रियाचा चेहरा पडलेला असतो आणि त्याच वेळेस अर्जुनला समजलेलं असतं की प्रियाला प्रतिमाविषयी म्हणजे तिच्या आईविषयी अजिबात कळवळा नाही आणि मायाही नाही. प्रिया ही एकदम सेल्फिश आणि स्वार्थी विचार करणारी मुलगी आहे, म्हणजे कदाचित प्रिया ही प्रतिमात्याची मुलगीच नसणार आणि तिने रविराज म्हणजे सिनियरला पटून काहीतरी गडबड असल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते. इकडे आता अर्जुन म्हणतो की काही जरी झालं तरी मी सत्य शोधून काढणारच. तर आता सायलीने देखील अर्जुनला सांगितलेलं असतं की हुशार रविराज काकांनी नक्कीच प्रिया ही तन्वी असल्याचे पुरावे नीट पारखून घेतले असणार. तेव्हा आता अर्जुन विचार करतो की प्रिया ही तन्वी आहे हे कोणत्या पुरावेनिशी सिनियरने आता पारखून घेतले ते आपल्याला समजायलाच हवं. प्रिया ही तन्वी आहे हे कोणत्या पुराव्या सगट आता रविराज समोर सिद्ध केलं आहे ते सुद्धा आपल्याला कळायला हवं, असे म्हणत आता अर्जुन हा रविराजकडे येतो आणि आता रविराजला सगळी हकीकत सांगत म्हणतो की सिनियर मला एक डाऊट वाटतो आहे,
प्रतिमा आत्याचा स्वभाव आणि तन्वीचा स्वभाव एकदम एकमेकींच्या विरोधी आहे. आणि पूजेच्या दिवशी तिने काय केलं, प्रतिमा आत्याचा चेहरा भाजत असताना देखील तिने त्याचा विचार केला नाही आणि सायलीच्या हातातून पंचारती ओढली. तेव्हा जर तिला आईविषयी माया असती, प्रतिमा आत्या तिची आई आहे, तर तिने त्याचा थोडासुद्धा विचार केला असता. आणि सिनियर, प्रिया ही तन्वी आहे हे सत्य तुझ्यासमोर आले, तेव्हा कोणते पुरावे असे आहेत की ज्यामुळे प्रिया ही तन्वी आहे यावर तुझा विश्वास बसला? त्यावेळेस आता रविराज विचार करत म्हणतो की अर्जुन, अरे ती खरंचच माझी मुलगी तन्वी आहे. हे बघ, तिच्या पायावर, माझ्या तन्वीच्या पायावर लहानपणी तुळशीपत्राची एक जन्मखून होती आणि तीच जन्मखून प्रियाच्या पायावर आहे. आणि ज्यावेळेस प्रिया मला सापडली, प्रिया ही तन्वी आहे हे मला समजलं, ते असं की प्रतिमा आणि तन्वीची ज्यावेळेस DNA टेस्ट केली त्यावेळेस दोघींचाही ब्लड ग्रुप मॅच झाला आणि तन्वीच्यासुद्धा म्हणजे प्रियाच्यासुद्धा पायावर तशीच जन्मखून आहे. त्यावरून प्रिया ही माझी तन्वीच आहे रे अर्जुन. तेव्हा आता अर्जुनला देखील आता काय बोलावे आणि काय नाही कळत नसते. अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये येऊन आता विचार करतो की नाही नाही काहीतरी गडबड आहे. तेव्हा आता तन्वीच्या पायावर जन्मखून आणि दुसरं प्रतिमात्या आणि तन्वीची DNA टेस्ट करून ब्लड ग्रुप मॅच कसा? तर आता अर्जुन पुन्हा आता प्रतिमात्या आणि प्रियाची DNA टेस्ट करायचे ठरवतो. आणि त्यासाठी आता हुशारीने अर्जुनने सायलीच्या मदतीने प्रतिमा आणि प्रियाची DNA सॅम्पल घेऊन टेस्टिंगसाठी आता लॅबमध्ये पाठवलेले असतात. आणि कुणाच्याही कानाचला थांग पत्ता देखील लागू दिलेला नसतो. इकडे आता अर्जुन विचार करतो की DNA टेस्टचे रिपोर्ट तर येतीलच, पण आता दुसरा पुरावा म्हणजे प्रियाच्या उजव्या पायावर म्हणजे तळपायावर असलेली जन्मखून आता आपल्याला पारखून घ्यायलाच हवी. आणि त्यासाठी आता अर्जुन पुन्हा सायलीची मदत घेण्याचे ठरवतो. पण आता अर्जुन विचार करतो की अगोदर प्रतिमा आत्या आणि प्रियाचा ब्लड ग्रुप मॅच होतो का ते रिपोर्ट्स आल्यानंतर बघू आणि तोपर्यंत आपण आता काहीही करू नये. तर आता इकडे आता प्रतिमा आणि प्रियाची पुन्हा एकदा DNA टेस्ट करून आता त्याचे रिपोर्ट आलेले असतात. आणि अखेर अर्जुन ते रिपोर्ट बघताच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यामध्ये प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप आणि प्रियाचा ब्लड ग्रुप अजिबात मॅच झालेला नसतो आणि DNA टेस्ट ही निगेटिव्ह आलेली असते. आणि त्या क्षणी प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य अर्जुन समोर पुराव्यासकट आलेले असते. आणि लगेच ते DNA रिपोर्ट घेऊन अर्जुन हा रविराजकडे येतो आणि रविराजला ते रिपोर्ट दाखवत म्हणतो की सिनियर, तू म्हटला होता ना प्रतिमात्या आणि प्रियाची DNA टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणून आणि त्यांचा ब्लड ग्रुप एकच आहे म्हणून. हे बघ रिपोर्ट, प्रिया आणि प्रतिमात्याचा DNA रिपोर्ट हा वेगवेगळा असून DNA टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आणि ते ऐकताच आता रविराजच्या कानातून धूर निघालेला असतो. हे काय बोलतोयस अर्जुन तू, असे म्हणत रविराज आता ते रिपोर्ट बघतो आणि त्या रिपोर्ट्समध्ये खरोखर प्रियाची DNA टेस्ट निगेटिव्ह आलेली असते. आणि त्या क्षणी रविराजने डोक्याला हात लावलेला असतो आणि रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेला रविराज आता ताबडतोब प्रियाकडे प्रियाच्या पायावरील तुळशीपत्राची खून चेक करण्यासाठी जायला निघालेला असतो. आणि आता प्रियाची उचलबांगडी करून प्रियाच्या पायावरील ते तुळशीपत्र बघताच आता रविराजला प्रिया ही तन्वी नसल्याच्या सत्याचा कसा उलगडा होतो. आणि रविराज आता प्रियाची कशी हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.